तुमका सगळ्यांक माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या वेळार सांगले की गोय सरकार वायब्रंट गोवा समीट करता आणि 500 कोटी वयर इन्वेस्टमेंट आम्ही हांगा हाडटले आणि हजारांनी नोकऱ्यो जनरेट जातल्यो. हे कोणें सांगले? माननीय मुख्यमंत्र्यान वायब्रंट गोवा समीट 2019. त्यानंतर एक 6 महिन्यानंतर आम्ही आरटीआय घालपाक सुरुवात केल्यो इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाक. तशेच आयपीबीक आरटीआय आम्ही घालो इंडस्ट्री डिपार्टमेंटाक, तशेच आयपीबीक की कितले इन्वेस्टमेंट आयली, कितले प्रपोजल्स आयले, कितले नोकऱ्यो जनरेट झाल्यो इन द वायब्रंट गोवा समीट 2019. कारण सरकारान जवळजवळ 2 कोटी रुपया कॅबिनेट टेबल आयटम हाडून, एजेंडा हाडून जवळजवळ 2 कोटी रुपया हे वायब्रंट गोवाक दिले. हा नंतर आम्ही आरटीआय घालपाक सुरुवात केल्यो, ते मागीर इंडस्ट्रीक आसूं किंवा आयपीबीक आसूं. मजेची गजाल अशी की अंडर सेक्शन 6(3) ऑफ आरटीआय एक्ट आयपीबी काढून आमचे एप्लिकेशन ट्रान्सफर करपाक लागले इंडस्ट्रीक, इंडस्ट्री ट्रान्सफर करपाक लागली आयपीबीक. बेसिकली फुटबॉल चालू झाले, तुम्ही रिप्लाय करा आमचे कडेन डेटा ना. हे सगळं फुटबॉलाचे सीसी आमकां मार्क करताले दोनी. सो आमकां खरी दुबाव आयलो की पेरंट डिपार्टमेंट इंडस्ट्री पैसे गेल्या आयपीबीच्यान आणि दोघू एकामेकाचेर बॉल पास करतात आणि एट द एंड कोणूच डेटा दिना किंवा एक्झॅक्टली हे दिना. आता त्या वेळार किती झाले तुम्हाला एक फ्लॅशबॅक करता की त्या वेळार सांगितलं सरकारान की 2000+ इन्व्हेस्टमेंट एन्क्वायरीज आयल्यात, 500 कोटी वर रिझल्ट व्हॅल्यू एस्टिमेट झालं वायब्रंट गोवा खातीर. त्या भायर 100 कोटी कतार आयबीटी ग्रुप कन्व्हेन्शन सेंटर घालपाचे हांगा आसा, सिंगापुराची एक कंपनी 100 कोटी घालपाचे आसा, परते युएईची एक कंपनी 60 कोटी इन्व्हेस्टमेंट हाडपाचे आसा, ओमानाची एक कंपनी 55 कोटी इन्व्हेस्टमेंट हाडपाचे आसा, सावदीची एक कंपनी 85 करोड हाडपाचे आसा इन्व्हेस्टमेंट, परते युएईची एक कंपनी 66 मेगावॅट गॅस बेस्ड पॉवर प्लांट घालपाचो आसा. त्या भायर 13 MOU साईन केले फॉर एस्टॅब्लिशिंग गोवा डेस्क फॉर द एक्झिक्युशन. त्या भायर मुख्यमंत्री वेगवेगळ्या 21 डेलिगेशनांक मेळ्ळो आणि सरकारान या वायब्रंट गोवाचे कितले पैसे म्हणले ही आमची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरटीआय आशिल्ली. या MOU कायच येऊ ना, म्हणजे इतले जे आम्ही क्वेश्चन विचारलेले तर कायच आमकां रिप्लाय दिले ना. फक्त रिप्लाय आयलो की 2 कोटी रुपया सरकारान तरतूद केल्या आणि हे दिल्या म्हणून. कारण अकाउंटेबिलिटी असपास जाय, नोकऱ्याच्या नावावर इव्हेंट्स करप, नोकऱ्याच्या नावावर जॉब मेला करप, नोकऱ्याच्या नावावर वायब्रंट समिटा करप आणि पैसे म्हणप भरमसाट पैसे म्हणप. आणि आता लेटेस्ट केला ते G20 नावावर ते येतले काही दिवसांनी बाहेर. आणि हे रिपोर्ट पळा, कालचे 20 ऑगस्ट मुंबई एडिशन शेअर इन इन्व्हेस्टमेंट बरोबर टॉप 5 यूपी गुजरात ओडिशा महाराष्ट्र कर्नाटक, टॉप बॉटम 5 आसाम गोवा केरला हरियाणा, वी आर सेकंड लास्ट. सो हातून मुख्यमंत्र्या कडल्यान तुम्ही सबस्टिट्यूशन घेऊक जाय आणि या संदर्भात जे पत्र व्यवहार ते करूक जाय. कारण ही जी प्रपोजलां दिल्ली इतली कितले हो, आम्ही सगळे आरटीआय पॉइंट वाईज मांडिले. 100 कोटी इन्व्हेस्टमेंट सिंगापूर कंपनीन हाडला म्हणून डिक्लेअर केले त्या दिसा, 60 कोटी युएईच्या एक कंपनीन, 55 कोटी ओमानचं एक बिझनेस ग्रुप म्हणून, 80 कोटी सौदीच्या एक कंपनीन परते परते 66 मेगावॅट गॅस प्लांट, परते 13 MOU साईन केले म्हणून सरकारान. पण हांगाच रिप्लाय दिता काय ना, आरटीआयचेर दिता, एलिगेशन दिता काय ना. सो वेर इज अकाउंटेबिलिटी? आणि हे जे ऑर्गनायझर आशिले वायब्रंट गोवा फाउंडेशन हांच्यानी चिंतपाक जाय, तुम्ही एज्युकेटेड लोक, तातून काही नावं अशी असतात जे वाचत वायब्रंट गोवा म्हणजे रिस्पॉन्सिबल लोक. आज जर तुम्ही असे वागपाक लागले अकाउंटेबिलिटी ना. सो आम्ही हजर पत्र व्यवहार करतले
कारण एक ना तर हे 2 कोटी रुपया वायब्रंट गोवा फाउंडेशन कडल्यान सरकारान रिकवर करूंक जाय, कारण रिप्लाय दिला आमकां कांयच ना म्हणून. सो यू कॅनॉट जस्ट हॅव अ मेला वेन स्टेट इज गोईंग डे बाय विथ अ डेट ट्रॅप. जेव्हा आमच्या अध्यक्षान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगले की 4 वर्सान 8000 कोटी रीण काढलं, मुख्यमंत्र्यांनी डिनाय करू ना मुख्यमंत्र्याला पहिलीचे तर फारीक करपारी अप्रोप्रिएट डिनाय केलं ना 8000 कोटी रीण काढलं 4 वर्सान. की वायब्रंट गोवा इज अ बीग सक्सेस फॉर गोवा स्टेट. दाखय मी तुका सक्सेस कितें तें. आणि पियुष बोलो स्टेटमेंट आशिल्लो 19 ऑक्टोबर 2019, वायब्रंट गोवा विल अट्रॅक्ट वर्ल्ड क्लास बिझनेस टू गोवा. कितले आयले बाबा, तो एक दीस आयो पिकनिक करून गेलो पियुष गोयल. तुम्ही नोकऱ्यांचा जो आन्सर केला त्याच्यावर कितले दिले सांगा? कायच ना, झिरो. वायब्रंट गोवा समिट झिरो. इट इज नॉट ओनली आरटीआय असं आमचे हंगा पण फुल आणि एलएक्यू आमच्या अध्यक्षाचे दोन्ही कडेन सेम. जे हंगा मागले बाबा दियात तुम्ही, ते म्हणता हंगा नॉट एप्लिकेबल. आणि हंगा म्हणतात वी डोंट हॅव द डिटेल्स क्लिअर कट. आणि इट इज वायब्रंट गोवा फाउंडेशन, इट इज नॉट गव्हर्नमेंट ऑफ गोवा वायब्रंट गोवा समिट. दुर्गा कोणाचे ते वायब्रंट गोवा कोणाचे? खूप हा मरे खूप इंडस्ट्रियलिस्ट हा, त्याच सांगले रिस्पॉन्सिबल नाव हा तो. तुम म्हणजे कोणातरी मुख्यमंत्री झाल्यावर एक झाल्या नंतर एक खुश करपाक कोणातरी पैसे करतात, दिस इज रॉंग. न्ही आमचे अध्यक्ष बाबी जे असं सातत्यान सांगताले मरे, सातत्यान असेंब्लीच्या फ्लोराचे उत्तरां आशिल्ले त्यांचे कडेन हे झालेच. विथ रिगार्ड टू आयपीबी प्रपोजल आम्ही विचारले कितली नोकरी आता काय, आणि आमच्या अध्यक्षा म्हणून फ्लोर ऑफ द हाऊस सांगितले की आयपीबी हॅज बिकम अनदर टीसीपी डिपार्टमेंट, फक्त लँड कन्वर्जन चालू हा म्हणतात. जवळजवळ 5-6 लाख स्क्वेअर मीटर जमीन कन्वर्ट केल्या म्हणून. आणि नोकरी कितल्याची? तो झिरो.